आता कसा शर्ट घालत नाही ती बघतच. काय रे रावल्या, ही तर काय करतोस? काय नाही, ती फेस बघत होतो. वा वा, काय फेस आहे. काय रे, तुझ्या दुकानात तुला साबणाचा फेस कधी बघायलाच मिळाला नसेल. नाही का? तस नाही. मग काय काम काढलेस आज आजकडे? ते आजन शर्ट घातला का नाही ते बघायला आलोय. काय त्याने शर्ट घातला का नाही बघायला आलेस? अरे उद्या चड्डी घातली का नाही ते बी बघायलाशील. काय राहुल्या, त्याच मोरू देत. पण तू शर्ट का नाही घातलास? त्यानं घातल्याशिवाय मी नाही घालणार. आता हे काय काढलंय नवीनच? तू काय त्याची बायको आहेस वय? मग त्यानं नवीन शर्ट घातला की मग मी लगेच शर्ट घालणार. काय रे चाललंय पोरान तुमचं? काम धंद्याच राहिलं बाजूला. हेनं शर्ट घातला का नाही, त्यानं शर्ट घातला का नाही, हेच करत बसा. जेडे मी जरा येते का बावडेच्या घरनं? अगं त्यांच्या म्हातारीला जरा बघून येते. उघड्या अंगाने फिरू नकोस मोड द्या. हे काय चांगलं दिसतंय वय? हा येणाचेस. मग तुझ्या नातवाला सांग की शर्ट घालायला. राहुल्या, आमचा अजिंक्य तो नवीन शर्ट का घालत नाहीत? तुमच्या अजिंक्यांना तो शर्ट दिलाय कुणीतरी. कुणी दिलाय? दिलाय की न? कोण खरं सांगा मला. शीतलीनं दिलाय. शीतलीनं? त्याच काय झालं? आजनं शीतलीला रानात घालाय शर्ट दिला होता, तिनं तो घालवला. म्हणून शीतलीनं आजाला नवीन शर्ट घेऊन दिला. पण आजा तो घालतच नाही. का? कारण शीतली सारखी डोक्यात जाते त्याच्या. असय वय, मग ठीक आहे. काय ठीक आहे? काय नाही. काय सांगतोय राहुल? अजिंक्य पवारांच्या दुकानातून एवढं सामान घेऊन येता का? आणतो की. काय बघतोय? काय नाही, चल. शीतले, मी जर भुजन जाऊन येतो लग्नाला. आपल्या बिवडीचे सुरेश त्यांच्या पोराचं लग्न आहे. बर बर नाही, जरा दुकानात थांब, मी लगेच लग्न लावून येतो. तोवर लक्ष दे. आओ अप्पा, मला लई काम आहेत. मला माहितीये तुला किती काम असतात ती. जरा थांब दुकानात, निस्ते अक्षदा टाक तू आणि लगेच येतो. तोवर लक्ष दे. आणि एखादं गिरायका आलं तर बघ. हा येऊ का? या. माणसं लग्न कशाला करतात काय माहित? आज लग्न नसतं तर मला दुकानात बसावं लागलं नसत. रावले, आप्पा आहेत काही? जर आप्पा रावल्या आपण आहेत. काय काम होत? काय काम होत? सामान पाहिजे होत. सामान रावल्या? काय पाहिजे? काय पाहिजे? तुरडा 1 किलो. रावल्या तुरडा नाही. नाही वय, नाही. खोबर पावशेरा काय विचार तिला? रावल्या खोबर कालच संपलंय. कालच संपलंय. रवा 1 किलो. रावल्या माल मागवलाय येलच. माल मागवलाय.
इलच चहा पावडर तरी आहे का विचार तिला चहा पावडर नाही नाही दुकानात माल नाही तर कशाला दुकान काढले राहुल्या खरंच गावात एखाद्यानं दुसरं दुकान काढायला पाहिजे बघ दुसऱ्याला कशाला राहुल्या त्याला म्हणाव तूच काढ दुकान तसही तुझं भरतीचं काही होईना दुकान तरी चालवशील दुकान काढायचं का नाही ते माझं मी बघीन हा मग बघ की मला काय करायचंय चले राहुल्या राहुल्या तू थांब की इकडे ये राहुल्या तुला काय जलंबर असंच फिरायचंय का नाही नाही मग त्या आजानं मी दिलेला शर्ट का नाही घातला आज घातलाच असता कसं काय मी त्याची सगळी कपडं पाण्यात भिजत घातली म्हणलं घालेल नवीन शर्ट पण त्याच्याकडे अजून एक होता नेमका गावला नाही तोच घातला त्यानं शान बालते माझ हे गे मला वै का तू माझं काम केलं ना म्हणून पण लक्षात ठेव जवर त्यो आज शर्ट घालत नाही तवर तू बी शर्ट घालायचा नाही आणि जर त्या आजानं शर्ट घातलाच नाही तर मग तू चड्डीवरच फिरायचं चड्डीवर नाही 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 मी त्याला शर्ट घालायलाच लावतो नाहीतर माझा अवघड आहे यू तुला काय सांगितलं होत काय सांगितलं होत पैसे सांगितलं होत ना पैसे सांगितलं होत पैसे न घेता परत कस काय आलास अहो भाई तो घरी नव्हता घरी नव्हता नव्हता घरी नव्हता मग शोधला का नाही अहो भाई ते कान पकड जवळ मी थांब म्हणत नाही तवर उठा भाषा मारायच्या चालू आपण भाई भैया साहेब कर जामे मेरे को पता चला क्या पता चला शीतल भाभी ने शर्ट किसको दिया है वो कुणाल दिला शर्ट शीतल भाभी ने वो शर्ट आजा को गिफ्ट किया है आओ भैया मारते काय को आओ टेंशन वाली बात नहीं है हे ऐकून मी काही नाचू का अहो भैया तुम्ही शीतल बाबीला म्हातारी म्हणला नव्हता का मी म्हणलो अहो भैया म्हातारी म्हणजे वैसे नाही आपण गए ना अजिंक्य को समजाने तब अजिंक्यने उसका शर्ट शीतल को दिया था काम करते वक्त लागू नये म्हणून आणि तो शर्ट शीतल बाबीने हरवला म्हणून शीतल बाबीने अजिंक्यला नवीन शर्ट घेऊन दिलाय असं वय पण भैया अंदर की खबर ये की अजिंक्यने तो शर्ट अजून घातला पण नाही त्याला त्या शर्ट मध्ये जरा भी इंटरेस्ट नाही तुला कसं कळालं मैंने सुना ना शीतल भाभी और राहुल को बोलते हुए शीतल भाभी ने राहुल को बोला है की आजाने वो शर्ट घालनाच मांगता जमे
बघितलं का देव कसा करतोय देव, ज्याला जे पाहिजे ते मिळत नाही आणि ज्याला नको त्याला बळबळ देतोय. भैया मला काय वाटतंय की शूट तुम्हालाच मिळाला पाहिजे. हा ते अरे युवा जमे काही करून त्या शीतलच्या चॉईसिंगचा शर्ट मलाच मिळाला पाहिजे. हा त्या रावलेला गाठ हा आणि त्याच्याकडनं शर्ट घे. हा भैया आता मला तो शर्ट मिळालाच पाहिजे. चला भैया मिळू का? का थांबला? का थांबला? परत जर थांबला थांबला की मिळालाच समज. काय हो आप्पा किती उशीर केला? कुणी मी होय? नाही मी. अगं नुसतं सावधान म्हणलो की निघालो हे बघ आयराज पाकिट बी द्यायचं राहिले. आप्पा का वहिनी आमच्या अजिंक्यला किरण का दिला नाही? कोणी मी होय? तर दुकान तुमचं आहे म्हटल्यावर तुम्हीच देणार ना? अहो पण मी भुंजल गेलतो लग्नाला. म्हणजे दुकानात कोणीच नव्हतं वय? शीतली होती की. का ग शीतल मुद्दाम सामान दिलं नाही? नाही दिलं. का? कारण तुमचा आजच्या दुकानात आलाच नाही. आलाच नाही अजिंक्य हित आलं नाही मग गेलं कुठं? बर का काकी राग येणार नसेल तर एक सांगू का? सांग की. त्या आजाचं लक्षण काही नीट ना? असं काही येडागत करतोय? नाही म्हणजे रस्त्यानं चालताना बी आर्मी आर्मी असं बोलतोय. काय तर काय काय हो काही लागीर बिगीर झाली नाही ना? बघा नाहीतर येरोड्याला पाठवावं लागल डोक्यावर परिणाम झाला तर. वहिनी तुम्ही दुकानात या. वहिनी तुम्ही आमच्या शीतलीच का ऐकू नका. तुम्हाला काय सामान पाहिजे ते सांगा. उद्या आहे ना मेडिकल? हो. हा कुठं काय दुखापत नाही करून घेतली? नाही नाही. अरे मेडिकल एक्झाम मध्ये बारकाईने चेक करतात डोळे ओके आहेत का कान ओके आहेत का कुठं का ऑपरेशन फुल चेकअप असत. मी काय म्हणतो जर एखादा असेल कुठं कमी तर भरती करून घ्यायला काय होतंय? राट ज्याच्यात कमी असेल त्या माणसाला आर्मीत घेतच नाहीत. कुठली कमी नसलेला माणूस लागतो आर्मीत फुल फिट आणि एकदम मीट. मग मला काय टेन्शनच नाही मी फिटच आहे. तुमच्या टायमाला कसं असायचं भरतीच? मी तर एकदम लगेच भरती झालो होतो. मेडिकल फिजिकल एकदमच झाली होती. हा लेखी नव्हती आमच्या वेळेस पण ट्रेनिंग फार एकदम बेळगावच्या सेंटरला झाली होती आणि एवढं झालं का मग आम्ही जॉईन झालो होतो. होय फौजी हा आर्मीतली वर्दी घातल्यावर कसं वाटतं? कर सांगू. आर्मीची वर्दी घातली ना असं वाटतं शिवाजी राजांचा हात आहे पाठीवर. भाऊजी तुमचा यो हात कसा गेला हो? अरे हो अरे कारगिलची निशाणी बाबांनी. अरे कारगिलला लढाई एकदम हातगाईवर आली होती. या पाकड्यांनी आमच्या चेकपोस्टवर ग्रेनेड टाकला. अरे चेकपोस्टवर सगळा बारूद होता आमचा आणि तो बारूद उडू नये आणि तो ग्रेनेड असा हाताने उचलला दिला बिरकावून. तो भिरकावला आणि त्याच्यावर हात बी गेला माझा हातच ब्लास्ट झालाय. हा पण बारूद वाचलाय. मेडल तुम्हाला याच्यासाठीच मिळालं का? हा मेडल मिळालं सत्कार झाले चिक्कार कौतुक झालं.
त्याच्यानंतर अश्वत्थामासारखी बळबळती जखम घेऊन जिना आलो. कोणती? अरे त्या पाकड्यांशी लढता लढता वीर मरण आला असतं ना, तस शान मध्ये तुरुंगात लपटून गेलो असतो. आता आमच्या नशिबात नाही ते, आता हे असलं जिना आलं. हे बाबा नो, अरे चला, अरे झोपा, अरे मेडिकल नव द्या काय रे. ए बाबा झोप. काय रे? काय नाही, सातारला चाललोय. असा असाच इकेच मेडिकल आहे ना, मी आणि आजा चाललोय. अर पण असा का आलायस? मी आता असच फिरणार आहे. का? स्टाईल आहे मामा. अर कसली स्टाईल? घरात पुरी बाळी आहेत आमच्या. तुमच्या आजाला सांगा की आजा. हे आजा, आजा काय? अरे हे रावले बघ, रावले. अरे कापड घालून हिंड, नाहीतर लोक चोर समजून हाणत्याल तुला. आणू दे, मी ठरवले आता असच फिरायचं. ए रावले, शर्ट घाला नसलं पॅन्ट तरी घाल. बघ, तू जर आता शर्ट घातला नाहीस तर मी आज शर्ट काय पॅन्ट पण घालणार नाही. अर काय चाललंय सुंबाटाच? का नाही मामा, तुम्ही जावा. बघ तुम्ही रावले, तुला एकदाच सांगतोय, तो शर्ट काय मी घालणार नाही. अस मी पण तुला एकदाच सांगतो, मी असच येणार तुझ्या बरोबर. रावल्या, ए तू चिडतोस कशाला? तुला नसल घालायचं तर नको घालू, आणि तस बी मला आता ह्याच कपड्यात राहायची सवय करून घ्यायलाच पाहिजे. तू जर शर्ट घातला नाहीस तर मला असच राहायला सांगितलंय शितलीन. हे बघ, तू शर्ट घाल नाहीतर मी असच येणार, मला काहीच प्रॉब्लेम नाही. शितलीचा तर